सोलापुरात सर्वत्र अलर्ट जारी केला असून पुढचे दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान पडणाऱ्या पावसानं तसंच नेटवर्क कंजेक्शनमुळे आणि वारंवार विजेचा लपंडाव सुरू असल्यानं सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं विद्यापीठ प्रशासनामार्फत सांगण्यात आलं अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा तसंच व्यावसायिक आणि पारंपरिक विषयांच्या परीक्षा घेण्याचं नियोजन होतं परंतु पाऊस नेटवर्क कंजक्शन आणि लाईट या येत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षा दोन दिवस पुढे ढकलल्याचं विद्यापीठ प्रशासनामार्फत सांगण्यात आलं